जवळपास 10 महिने झाले, मात्र कोणत्याही अधिकारी किंवा पदाधिकारी यांना तो उखडलेला, मोठमोठे खड्डे पडलेला व खचलेला रस्ता दिसत नाही। विशेष म्हणजे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते, पण याबाबत वाहनधारक व नागरिकही चकार काढायला तयार नाहीत। भळवणी ते ढवळपुरी या रस्त्यावर रानमाळा फाट्यापासून पुढे ढवळपुरी पर्यंत मोठमोठ्याने खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे। ढवळपुरी हे पारने तालुक्याच्या उत्तरेला असलेले प्रमुख गाव कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गापासून ढवळपुरी 6 किलोमीटर अंतरावर आहे। मात्र या 6 किलोमीटर रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून नेमके रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन चालकांना पडतो। मागील जवळपास 10 महिन्यांपासून भाळवणी ते ढवळपुरी या रस्त्यावर रानमाळा फाट्यापासून पुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे। या रस्त्यावर वाहने चालवणे सुद्धा आता जिकरीचे काम झाले असून वाहनांना खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघातही होतात। सदर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक चालू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच हा रस्ता खचून फुटला होता। मात्र मार्च महिन्यामध्ये ग्रामदैवत श्री दुर्गादेवी व फकीर बाबा यांची यात्रा असल्याने खड्डे बुजवण्यासाठी खडीही आली होती, परंतु त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही। त्यानंतर यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। मात्र आता तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ढवळपुरीकरांनी आवाज उठवला पाहिजे। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।